शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना आता साथ घातलेली आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढल्यास चित्र वेगळं दिसेल असं शरद पवार यांनी म्हटल्याचं कळतंय. 40 पैकी 1-2 अपवाद सोडले तर एकही आमदार निवडून येणार नाही असं देखील पवार यांनी उद्धव ठाकरेंसोबत बोलताना म्हटल्याची माहिती पुढे येते. शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना या संदर्भातली साथ घातली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र लढल्यास राज्यात वेगळं चित्र दिसेल असं पवार यांनी म्हटलंय. औरंगाबादमध्ये बोलताना देखील शरद पवार यांनी वेगळी प्रतिक्रिया दिली होती की शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महाविकास आघाडी कायम राहावी असं माझं वैयक्तिक मत आहे असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. आणि त्यानंतर आता शरद पवार यांनी शिवसेनेला म्हणजे उद्धव ठाकरेंना ही साथ घातलेली आहे. काय म्हटलंय शरद पवार, 40 मधील 1-2 अपवाद सोडले तर एकही जण निवडून येणार नाही. सामान्य माणसाला ही गोष्ट आवडलेली नाही. शिवसेनेचे आमदार जरी गेले असले तरी शिवसैनिक तिथेच आहेत. पुढच्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि आपली शक्ती एकत्र आल्यास वेगळं चित्र दिसेल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.